रावेर येथे नुकतीच शांतता कमिटीची बैठक पार पडली. यावेळेला पोलीस अधीक्षकांचा सूचक इशारा, कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे असा सूचक इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे. त्यामुळे नागरिकांनो सावधान. 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी रावेर पोलीस स्टेशन येथे झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनाही बोलवण्यात आलं होतं. व यावेळी पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, फैजपूर प्रांत अधिकारी तसेच रावेर प्रशासक कैलाश कडलक, तहसीलदार उषाराणी देवगुडे यासह अनेक अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित. चा आढावा घेतला आहेत आमचे प्रतिनिधी ईश्वर महाजन रावेर. तसं रावेरच्या जे काही गालबोटाच्या घटना घडलेल्या आहेत त्या इतिहास जमात झाल्या पाहिजे हा मेसेज जो आहे तो शांतता समितीच्या बैठकीत बसलेल्या या सदस्यांच्या पुढपर्यंत जाणं फार गरजेचं आहे. जसं म्हटलं की गणेश मिरवणुकी ज्या आहेत, आगमन मिरवणूक आणि विसर्जनाची, त्यावेळी तर तुमचं हजर राहणं फार आवश्यक आहे. दंगल झाल्याचं मला काही ज्ञात नाहीये, त्यामुळं तो शांततेत पार पडेल अशी मला खात्री आहे आणि तो तुम्ही सर्वजण पार पडणार आहे असं तुम्ही स्वतः आम्हाला सर्वांना आश्वस्त केलेलं आहे. कोरोनाचे निर्बंध उठवल्यानंतरचा हा मोठ्या प्रमाणात साजरा होणारा गणेशोत्सव आहे आणि ज्याप्रमाणे बऱ्याचदा सांगितलंय की मूर्तीची उंचीचे जर निर्बंध नसेल तरी आपल्याला सांभाळता येईल आणि आपल्या मंडळात बसवता येईल तेवढ्याच उंचीची घ्यायची आहे हे मला वाटतं पद्मकर महाजन यांनी सांगितलेलं आहे.